नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गाजर न किसता गाजरचा हलवा करणार आहोत. मैत्रिणींनो, सध्या बाजारात भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध आहेत. आपण गाजराच्या वेगवेगळे पदार्थ करत असतो, त्यापैकी सर्वांना आवडणारा गाजरचा हलवा आज आपण करणार आहोत, तेही न किसता. त्यासोबत मी काही टिप्सही सांगणार आहे. लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा. मी 1 किलो गाजर धुवून व्यवस्थित साफ करून त्याच्यावरची सर्व केस वगैरे जे काही घाण आहे ती काढलेली आहे. गाजर आपण धुतल्याच्या नंतर व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहेत. गाजर विकत घेताना जास्त पाणीदार असे घेऊ नका, जरा कोरडे अशीच गाजर घ्या. गाजरचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यात अर्धे गाजरचे तुकडे टाकून आपल्याला व्यवस्थित बारीक करायचे आहे. जेव्हा आपण मिक्सरमध्ये गाजर बारीक करणार तेव्हा मिक्सर थोडे चालू करायचे, लगेच बंद करायचे. असे करून मिक्सरमध्ये गाजराचे सर्व तुकडे बारीक करायचे आहेत. तेव्हा त्यामध्ये पाणी अजिबात टाकायचे नाहीतर गाजराची पेस्ट तयार होईल. मध्ये मध्ये चेक करा, गाजराचा एखादा तुकडा राहिला असेल तर त्यालासुद्धा बारीक करा. अशामुळे आपण किसणीवर ज्याप्रमाणे गाजर किसतो तसाच किस तयार होईल. एक पॅन गरम झाला की त्यामध्ये आपल्याला 2 चमच तूप टाकायचे आहे. तूप गरम झाले की त्यामध्ये गाजराचा किस टाकायचा आहे. 5 मिनटं तरी आपल्याला हा किस मिडियम गॅसवरती आपल्याला हलवत राहायचा आहे, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते सर्व पाणी निघून जाईल व हा जो किस आहे कोरडा होईल. सारखं आपल्याला हा किस हलवत राहायचा आहे. थोडं हलवायचं, थोडं थांबायचं, वापस हलवायचं असं करायचं आहे. मी याच्यामध्ये आता 1 कप दूध टाकलेलं आहे. आता पुन्हा आपण याला व्यवस्थित हलवून घेऊया. मी गॅस फास्ट ठेवलेला आहे. व्यवस्थित आता आपण पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. मी 1 कप साखर घेतलेली आहे. साखर पूर्ण विरघळायची आहे. मी गॅस फास्टच ठेवलेला आहे. आता गॅस आपण स्लो करूया, कारण की साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता आपल्या आवडीनुसार त्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मी मनुके, बदाम आणि पिस्ता घातलेला आहे. थोडी इलायची पावडरही टाकलेली आहे. आता सर्व मिक्स करून ठेवायचे आहे आणि 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवरती झाकून ठेवायचे आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपला गाजराचा हलवा तयार होईल. मला हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी 10 मिनटं लागलेली आहेत. अशाप्रमाणे मिक्सरमध्ये गाजर बारीक करून तुम्ही गाजरचा हलवा नक्की करून पहा. तो स्वादिष्ट तर बनतो व लवकरही बनतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाजूचे सबस्क्राईबचे जे लाल बटन आहे ते दाबून रमास रेसिपीच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा. बाजूची बेल बटनही दाबा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील.